महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात प्रत्येकी 5 लाखांच्या बकेट तसंच 5 लाखांची बाकडं बसवण्यास परवानगी मिळाली आहे. प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव मुख्य सभेत ठेवला होता, त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी अवघ्या 45 सेकंदात आणि चर्चा न करता मान्यता दिली आहे. यातून तब्बल 16 कोटी रुपयांचा चुराळा करण्याचा मार्ग प्रशासनानंच मोकळा करून दिला आहे. गेल्या 2 वर्षांपासून प्रशासनानंच या उधळपट्टीला लगाम लावला होता, तसंच पक्षनेत्यांनीही त्याला सहमती दर्शवण्यात आली होती. मात्र आता हा निर्णय अखेर बदलण्यात आला आहे. नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून गेल्या काही वर्षात शहरात कोट्यवधी रुपयांच्या बकेट वाटण्यात आल्यात, तसंच बाकड्यांमध्येही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय. प्रत्येक वर्षी जवळपास सर्वच नगरसेवक ही बाकडं आणि बकेट वाटत होते, तर बाकड्यांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्यानं नगरसेवकांचा वॉर्डस्तरीय निधी तसंच वर्गीकरणातून निधी देऊन करण्यात येणारी ही खरेदी बंद करण्यात आली होती. स्थायी समितीनंही या ठरावाला ऑगस्टमध्ये गाजावाजा न करता मंजुरी दिली. त्यानंतर आता मुख्य सभेतही सर्व पक्षीयांनी एकत्र येत अवघ्या 45 सेकंदात हा प्रस्ताव मंजूर करत 16 कोटींच्या खर्चावर शिक्कामोर्तब केलंय. आकाश घडमोडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.